महाराष्ट्रात दमदार पाऊस झाल्यामुळं अनेक ठिकाणची भरती बंद झालेली आहे, मात्र सातारा जिल्ह्यामध्ये साधारण 235 आसपास पोलीस भरती आहे ना सर, तर ती भरती गेले 3 दिवस चालू आहे. सातारामध्येही दमदार पाऊस झालेला आहे, मात्र पोलीस भरती थांबलेली नाही. याचं मागचं कारण नेमकं काय आहे ते आपण सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊ. सर, का थांबली नाही पोलीस भरती एवढा मोठा पाऊस होऊन सुद्धा? याच्यामध्ये खूप आधीपासून आम्ही नियोजन असेंब्ली सुरू केलेला होता. पाऊस जरी आला तरी याचा प्लॅन बी ॲक्च्युली आमच्याकडे रेडी होता. मागच्या बोगद्याच्या पुढच्या साईडला सातारामध्ये एक रोड आहे, ते आम्ही आयडेंटिफाय करून ठेवलेला आहे. त्या ठिकाणी जर पाऊस जास्त पडला त्या ठिकाणी आम्ही रनिंगसाठी मुलांना घेऊन जाण्याची आम्ही आमची तयारी आहे. त्याचबरोबर 100 मीटरच्या इव्हेंटसाठी देखील त्या ठिकाणी आम्ही तयारी केली आहे. परंतु साताराच्या पोलीस परेड ग्राउंडवरच आम्ही त्याला व्यवस्थित ठेवण्यासाठी वेगवेगळे उपाययोजना केलेल्या आहेत. जसे की आम्ही सगळे मशीन्स आणि इक्विपमेंटला सहजपणे ठेवण्यासाठी टार्पोलिन शीट्स, कवर, जसे आपण क्रिकेटच्या ग्राउंडवर वापरतो तसल्या प्रकारचे कवर्स आम्ही या ठिकाणी आणून ठेवलेले आहेत. आपण बघू शकता आपल्या पाठीमागे जो ग्राउंड आहे 400 मीटर्सचा, त्याच्यावर कंटिन्युअसली आम्ही मशीन्स ठेवून त्याला आम्ही क्लीन करत राहतो. जसे चिखल होते काय होते आणि ते झाल्यानंतर मग परत त्याच्यावर गिरीट टाकणे किंवा क्रश्ड सॉईल टाकून त्याला फ्लॅटनिंग करून घेणे, रोलिंग करून घेणे, असं कंटिन्युअसली ही प्रोसेस आहे ती चालू आहे आणि त्यामुळे आपली जी भरती आहे ती थांबली नाही. सर, महाराष्ट्रामध्ये भरती थांबली नाही, साताऱ्यामध्ये भरती चालू आहे. ही भरती अजून किती दिवस चालेल आणि जर काही नैसर्गिक संकटात असेल पुन्हा सामना करावा लागेल त्याची तयारी कितपत आहे आपली? आमच्या टाइमटेबलप्रमाणे 26 तारखेपर्यंत ही चाचणी चालू राहणार आहे, परंतु आम्ही आमच्यासाठी अजून 2 दिवस एक्स्ट्रा देऊन ठेवलेले आहे. कारण जर मध्ये पाऊस जास्त पडला किंवा काही मुलांना त्यांच्या जिल्ह्यात एमर्जन्सी आली, आपत्कालीन परिस्थिती समोर जावं लागला, तर त्या मुलांचं नुकसान होऊ नये आणि त्यांना एक संधी आपण द्यावी या हिशोबाने आपण एक्स्ट्रा 2-3 दिवस ठेवलेले त्यांचे. तर हे होते सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख, ज्यांनी सांगितलं की मुलांचं नुकसान होऊ नये त्यासाठी त्यांना या भरतीसाठी 2 दिवस आणखीन वाढवण्यात सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाने वाढवलेले.